रोज सकाळी उठलं की प्रश्न पडतो आज नाश्ता काय बनवायचा आहे पाहुणे येणार आहेत नाश्ता काय बनवायचा आहे तर विचार करायची गरज नाही घरी असणाऱ्या साहित्यामध्ये इतका सुंदर आणि छान नाश्ता होतो तुमच्या पाहुण्यांनासुद्धा आवडेल आणि घरच्या लोकांनासुद्धा आवडेल एवढा सुंदर हा नाश्ता तयार होतो आणि जाळीदार तर होतोच म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता सगळीकडे जाळी अशी छान अशी सुटलेली आहे आणि कमी वेळामध्ये हा तयार होणारा नाश्ता आहे कसा बनवला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे रवा ढोकळा खूप छान आणि जाळीदार हा ढोकळा होतो आणि झटपट होतो मेन म्हणजे घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा आपला नाश्ता तयार होणार आहे म्हणजे विचार करायची गरज नाही की आज नाश्ता काय बनवायचा आहे घरी असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता आपला तयार होईल मग वेळ न घालवता रवा ढोकळा कसा बनवला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा झटपट ढोकळा बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल आणि जाडा रवा आहे तर काही हरकत नाही मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घ्या म्हणजे तो सुद्धा अशा पद्धतीने बारीक होऊ शकतो आता हे फर्मेट होण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटी दही म्हणजे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही घ्यायचं आहे आणि थोडंसं आंबट दही पाहिजे जर आंबट असेल तर ढोकलासुद्धा खायला खूप छान लागतो नेहमी नेहमी प्रश्न पडतो नाश्त्याला काय बनवायचं हो आहे तर हा झटपट ढोकला बनवू शकता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार मीठ घ्या आणि थोडंसं तिखट चव यावी म्हणून दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते तेसुद्धा ॲड करूया पहिलं दही आणि रवा एकजीव झाला पाहिजे पाणी नंतर ॲड करायचं अगोदर पाणी टाकायचं नाही आणि हा झटपट होणारा ना नाश्ता आहे जास्त विचार करायची गरज नाही आणि घरी असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे आता हे सगळं मिक्स करून झालं आता आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून बघायचं कितपत पाणी लागते तेवढंच पाणी आपण आहे मग थोडं थोडं टाकून मिक्स करून पाहायचं असं पूर्ण फेटून फेटून घ्यायचं अजून थोडंसं पाणी लागते कारण थोडंसं घट्ट वाटते मग थोडंसं अजून पाणी घेतलं तर सर्व मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा -कमी तासाला भिजायला ठेवायचं आहे कारण रवा आहे हा थोडा भिजलाच पाहिजे अर्ध्या तासानंतर आपण पाहायचं आहे रवा छान असा भिजलेला आहे एकदा मिक्स करून बघायचं लागत असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता थोडंसं पाणी लागते थोडंसं पाणी ॲड करणार आहे एकदम पातळ करायचं नाही तर ढोकळा तुमचा व्यवस्थित होणार नाही असं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची मी तुम्हाला दाखवते आणि चमच्यानी कशी केवढी कन्सिस्टन्सी घेतलेली आहे चांगलं फेटून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इनोचं मी एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे मला इथे दुकानामध्ये नऊ रुपयाला मिळतं किंवा तुम्हाला बॉटलसुद्धा मिळते त्यातला एखादा चमचा तुम्ही घेऊ शकता पण ह्या बॅटरमध्ये टाकताना एका जागेवर टाकायचं एखादा चमचावर पाणी टाकायचं म्हणजे व्यवस्थित छान असं फर्मेट होईल आणि फुकतं पीठ छान आणि ढोकळा पण चांगला होईल ह्या छोट्याशा पॅकेटमध्ये एक चमचाभर इनो असेल त्याच्यावरच पाणी टाकायचं म्हणजे छान असं फुलतं ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण ह्या ज्यावेळी आपण इनो टाकतो त्यावेळी गॅसवर आपल्याला पाणी गरम अगोदर करून ठेवायचं आहे तेव्हा तुमचा ढोका चांगला होईल आणि जास्त वेळ इनो टाकल्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही ज्यावेळी तुम्ही लगेच बनवणार त्यावेळीच इनो ॲड करायचा आहे अगोदर इनो टाकून ठेवायचा नाही आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून ऑलरेडी अगोदरच घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ओतून घेऊया ही पूर्वतयारी अगोदर करून घ्यायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही गॅसवरच्या पाण्याला पण छान अशी उकळी आलेली असायला पाहिजे मगच आपण ढोकळ्याचं हे भांडं त्यात ठेवायचं म्हणजे ढोकळा चांगला होतो आणि फुलतोसुद्धा एकदम थंड पाणी आहे तुम्ही नंतर गॅस चालू करणार तर ढोकळा व्यवस्थित होणार नाही आता व्यवस्थित एकसारखं करूया आणि आपण आता गरम जे पाणी ठेवलेलं आहे त्याच्या पाण्यामध्ये ठेवून देऊया बघा गॅसवरच्या पाण्याला उकळी आलेली आहे कडई घेतली त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि हे भांडं आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं छान असं हे फुलू द्यायचं किंवा शिजू द्यायचं दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहायचं आहे गॅस मिडियमच ठेवलेलं आहे पीठ तर छान असं फुललेलं आहे पण शिजलं की नाही ते पाण्यासाठी सुरी किंवा एखादा चमचा टाकून बघायचं पीठ जर चिपकलं नाही तर समजायचं आपला ढोकळा शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे डबा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा पीठ आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता एखाद्या ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे साईडच्या कडा पहिल्या रिकाम्या करून घ्यायच्या म्हणजे ढोकळा व्यवस्थित असा त्याची जाळी छान निघेल बघा छान असं मस्त आपला निघालेला आहे सुद्धा आहे जाळ्या बघा किती सुंदर आलेल्या आहेत अशा पद्धतीने ढोका छान एकदम परफेक्ट आपला हा रवा ढोका तयार झालेला आहे आता आपण कापून घेऊया ज्या आकाराचं हवं तसं तुम्ही कापून घ्या आता ढोकळा म्हटलं की त्याला आपण तडका हा दिलाच पाहिजे कारण विदाउट तडका असं म्हणतात की ढोकळा हा अधूरा आहे तर तडक्यासाठी मी साहित्य काय काय वापरले ते बघूया या अगोदर मी बेसनचा ढोकळा कसा बनवायचा तोही पाहिलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तडक्यासाठी दोन ते तीन चमचे तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि मिरचीचे काप मी दोन मिरच्यांचे घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याची पानं मी दहा ते बारा घेतलेली आहेत छान असा हा तडका पण याच्यामध्ये टाकूया हवं तर तुम्ही याच्यामध्ये पांढऱ्या तिळाचासुद्धा वापर करू शकता आता आपण ह्या ढोकळ्यावरती टाकून घेऊया तुम्ही असाही हा ढोकळा खाऊ शकता किंवा एखादी ग्रीन चटणी बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा हा ढोकळा खाऊ शकता खूप छान लागतो तर नक्की बघा तुम्ही झटपट होणारा हा ढोकळा कसा वाटला कमेंट करायला विसरू नका थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूया को हवं असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा वापरू शकता छान लागतं नक्की बनवून बघा सकाळी उठलं की विचार करायची गरज नाही तुम्हाला एक पीस मी उतरून दाखवते बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे तर झटपट होणारा ढोकळा झटपट तर होतोच आणि चविष्ट पण लागतो आणि दिसायलाही सुंदर वाटतं तर नक्की बनवून बघा किती सॉफ्ट झालेलं आहे बघा मी तुम्हाला चमच्यानेच तोडून पण दाखवते किती सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे सगळे आरामशीर खाऊ शकतील असा हा नाश्ता आहे तर नक्की बनवून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून सर्व धन्यवाद आपला रवा आता बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा वेळात वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आपण असंच पुन्हा भेटूया अशीच एखादी सोपी आणि साधी रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय